सेंट जॉन दी बाप्टिस्ट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी सेंट जॉन लर्निंग ॲप विकसित करण्यात आलं असून या ॲपचं उद्घाटन शाळेच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आलं. तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेणार नाही, परंतु शिक्षकांच्या हातात असलेलं तंत्रज्ञान परिवर्तन घडू शकतं या उद्देशातून हे ॲप विकसित करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे व्यवस्थापक फादर जेरोम लोबो, मुख्याध्यापक फादर थॉम्सन गिणी, उपमुख्याध्यापक एडवर्ड मास्कोरेनान्स, संस्थापक दीपक डायस, फादर ग्लॅस्टन, सिंघानिया एज्युकेशनचे CEO डॉक्टर ब्रिजेश करिया आणि विविध विभागांचे प्रमुख, पालक आणि शाळेतील शिक्षक यावेळी उपस्थित होते. समन्वय फियोना मेंडोझा, सिंथिया सिक्वेरा, एव्हिट संत मारिया यांच्या नेतृत्वाखाली अथक प्रयत्नांनी, तसंच सिंघानिया टीमचे डॉक्टर ब्रिजेश करिया, मिलिंद वनम, अन्विता शेठ यांच्या मार्गदर्शनानं सेंट जॉन लर्निंग ॲप यशस्वीरित्या निर्मिती करण्यात आली आहे. विकासासाठी आज बदलाची अत्यंत गरज आहे. त्याचवेळेला स्मार्टफोन, टॅबलेट आणि इंटरनेट यासारख्या तंत्रज्ञानाचा झपाट्यानं अवलंब केल्यानं विकासाला आणखीन चालना मिळेल. सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक उपलब्ध आणि सुलभ होईल. मुलांना विविध शैक्षणिक स्तरात प्रगती करण्याच्या उद्देशानं सेंट जॉन लर्निंग ॲपची निर्मिती करण्यात आली आहे, असं मुख्याध्यापक फादर थॉम्सन किण यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं. या ॲपच्या माध्यमातून दररोज शाळेमध्ये मुलांना काय शिकवण्यात आलंय याची माहिती नोंद केली जाणार आहे.